राधिकाताई पांडव चैरिटेबल ट्रस्ट, ईरा इंटरनेशनल स्कूल बेसा, सहारा स्पेशल स्कूल, अजय पांडे चैरिटेबल ट्रस्ट एवं आधार बहुउद्देशीय संस्था, इनके संयुक्त तत्वावधान में नवरात्रि रास गरबा उत्सव का शानदार आयोजन भगवान नगर मैदान में किया गया। आयोजित पहले दिन के कार्यक्रम में प्रमुख रूप से गिरीश पांडव, अजनी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सचिन एकनाथ राव दुर्गे सहित तमाम अधिकारी एवं पदाधिकारी उपस्थित थे। आपको बता दें कि इस कार्यक्रम में बड़ी संख्या में माता के भक्तों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई।
दुर्गा उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण इथे हा दुर्गा उत्सव साजरा करण्याकरता सगळे जमलेले आहात. मोठ्या वर्गात भक्त लोक भक्त आहेत आलेले आहेत आणि सर्वांचा उत्साह खूप जास्त दिसत आहे. आम्ही आपल्या सर्वांना आमच्या पोलीस प्रशासनातर्फे एक आवाहन करू इच्छितो की हा जो उत्सव आपण साजरा करत आहात तो अतिशय चांगल्या आणि शांततेत साजरा झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत याला गालबोट लागता कामा नये ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. सर्वांनी आपल्या नेमून दिलेल्या जे आपण नियम सांगितलेले आहेत त्याप्रमाणे उत्सव साजरा करायचा आहे. आणि सध्या अतिशय महत्त्वाची एक सूचना म्हणजे नागपूर शहरात मुलं पळवणारी टोळी कार्यरत आहे असं एक अफवा सगळीकडे पसरलेली आहे. तर अशा प्रकारच्या कुठल्याही टोळी परिसरात नसल्याचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. आपण कुठल्याही अफवेला बळी पडू नका, अफवा पुढे पसरवू नका. आणि अशी काही अफवा आपल्या कानापर्यंत आली किंवा आपल्या परिसरात दिसत असली तर लगेच डायल 112 या क्रमांकावर आम्हाला पोलीस प्रशासनाला माहिती द्या. त्याबाबत आम्ही लगेच आपल्या मदतीसाठी पोहोचू. धन्यवाद. सरांनी सांगितलंय की अफवा पसरली आहे की काही टोळी आली आहेत मुलं चोरणारी, पण असं कुठं आढळलंय ते 112 क्रमांकावर आपण कॉल करून पोलिसांना कळवावं. धन्यवाद सर. आणि ही अफवा आहे असं पोलीस प्रशासनाकडनं सूचना येत आहे, सांगण्यात येत आहे. आपण अफवेवर विश्वास ठेवू नये. जर समजा आपल्याला आढळलंच तर आपण जे भिक्षेकरू भिकारी साधू किंवा तृतीयपंथी जे भिक्षा मागतात गल्लोगल्ली फिरतात तर अशा लोकांवर हा संशय घेतला जातोय. तर असा कुठल्याही प्रकार नागपूर शहरामध्ये किंवा महाराष्ट्रात सुरू नाही. ही निव्वळ अफवा आहे. जर तुम्हाला असा काही संशय आला तर कुणीही कायदा हातात घेऊ नये. त्याबाबत पोलिसांना तुम्ही संपर्क करा. पोलिसांचा टोल फ्री क्रमांक 112 तुम्ही संपर्क करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा. धन्यवाद.